2009 वर्षामध्ये सिडकोनं नवी मुंबईतल्या खारघर इथं सेलिब्रेशन हा गृहप्रकल्प उभारला. या गृहप्रकल्पातील 216 घरं विकली गेलेली नाहीत. सिडकोची ती घरं अधिकृतपणे मिळून देतो असं सांगत इच्छुकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. अनुप कुमार कटारिया हे त्या टोळीचे शिकार ठरलेत. कटारिया यांना पंडित खंडू पवार, गोपाळ धोंडी, राम पवार यांनी गाठलं. कटारिया यांनी त्यांना आपलं औरंगाबाद मधलं घर विकून सिडकोच्या 2 फ्लॅटसाठी 71 लाख रुपये दिले. मात्र जेव्हा चाव्या देण्याची वेळ आली तेव्हा आपण लुबाडलं गेल्याचं अनुप कुमार कटारिया यांच्या लक्षात आलं. सिडको का मार्केटिंग ऑफिसर बनकर के इसी ने साइन किया, चूंकि जब वो मेरे से पैसा किस्तों किस्तों मिलता रहा इस बीच में कि सिडको में जमा कर रहा हूँ, चूंकि मैं मार्केटिंग में जॉब करता था, रहता नहीं था, तो मोस्टली पेमेंट मैं बाहर से इसको ट्रांसफर करता गया, ऑन अकाउंट भी ट्रांसफर किए, कुछ पैसा कैश भी दिया. पंडित पवार आणि संबंधित इतर टोळक्याची तक्रार कटारिया यांनी खारघर पोलीस ठाण्यात केली आहे. उसके अंदर में एक्चुअल में वो बंदा पहले मिला था क्षीरसागर नाम करके, बाद में उसने बोला कि इसका नाम हेमंत क्षीरसागर है, तीसरा नाम उसका जो है दयानंद क्षीरसागर बताया. वो बंदा बेसिकली गोपाल ढोंडी राम पवार है उसका नाम, करंट में जो एक्चुअल बोगस साइन किया उसने. याबाबत झी मीडियानं सिडकोकडे चौकशी केली असता क्षीरसागर नावाचा कोणताही अधिकारी कार्यरत नसल्याचं सिडकोनं सांगितलंय. या प्रकारची जी तक्रार जी 24 तासकडे प्राप्त झालेली आहे, आम्ही सिडकोच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की अशा फसवणुकीची तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली आणि ती आमच्या निदर्शनास आणून दिली. ज्या व्यक्तीने हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे तो खरंच फ्रॉड आहे आणि त्याबद्दल निश्चितच योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सिडको प्रशासन कटिबद्ध आहे. फसवणूक करणारी ही टोळी सिडकोच्या परिसरातच कार्यरत असून अशा टोळ्यांना सिडकोच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वरदस्त असल्याची शंका बोलून दाखवली जाते. दलालांच्या अशा टोळ्या वेळी जेरबंद करणं गरजेचं आहे. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.